नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता नववी गणित एक संच या प्रकरणाबद्दल माहिती घेऊया। मित्रांनो, आपल्या घरात आपल्या जवळ बऱ्याचशा वस्तू असतात, काही वस्तूंचा समूह देखील असतो, त्यापैकी आपण काही वस्तूंच्या समूहाला संच म्हणतो। मग संच म्हणजे काय? तर संच म्हणजे सुस्पष्ट घटकांचा किंवा वस्तूंचा समूह म्हणजे संच होय। मग आता सुस्पष्ट म्हणजे काय? मी आता एक जर उदाहरण घेतलं, मी सांगितलं विद्यार्थ्यांना 20 ते 30 मधील सर्व समसंख्या लिहा, तर सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर असेल 22 24 26 आणि 28। यावरून सुस्पष्ट घटकांचा समूह म्हणजे स्पष्ट होतं। दुसरं उदाहरण दिलं, मुलांनो 5 संख्यांचा समूह लिहा। अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगळं असेल, या वेळेला आपल्याला त्याला सुस्पष्ट घटकांचा समूह असं म्हणता येणार नाही। जर मी सांगितलं सर्व नैसर्गिक संख्यांचा संच लिहा, तर सर्व मुलांचं उत्तर असेल 1 2 3 4, म्हणजे हा सुस्पष्ट घटकांचा समूह आहे, म्हणून याला संच म्हणतात। संचाची इतरही उदाहरणं आपल्याला घेता येतील, जसं महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समूह, नंबर 2 शाळेतील शिक्षकांचा समूह, नंबर 3 कंपास मधील साहित्याचा समूह, त्याचप्रमाणे इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह, आपल्या वर्गातील क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा समूह, हे सर्व संच। आपण आज शिकणार आहोत संच, सराव संच 1.1। पुढील संच यादी पद्धतीने लिहा। पहिलं गणित दिलेले समपूर्णांक संख्यांचा संच। समपूर्णांक लिहिताना त्यांनी आपल्याला धन किंवा ऋण असा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे आपण सर्व सम धन आणि ऋण पूर्णांक लिहूया। 2 4 आणि असंख्य, -2 -4 -6 आणि असंख्य। नंबर 2 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच। आपणा सर्वांना माहिती आहे फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, म्हणून बी बरोबर 2 हा एक संच झाला। नंबर 3 सर्व ऋण पूर्णांकांचा संच। ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 हे आणि असंख्य हा संच झाला। संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच। सा रे ग म प ध नी हे 7 स्वर झाले। हा 7 स्वरांचा संच एम बरोबर सा रे ग म प ध नी हा संच झाला। प्रश्न क्रमांक 2 पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा। आता या ठिकाणी 4 6 3 आणि क्यू यांच्यामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे, या चिन्हाला म्हणतात चा घटक असणे। म्हणून पहिला प्रश्न बघा, 4 6 3 हा क्यू या संचाचा घटक आहे, क्यू याचा संच क्यूचा घटक आहे। नंबर 2 अ -2 आणि एन यांच्यामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे, या चिन्हाचा अर्थ होतो चा घटक नाही, म्हणून -2 हा संच यांचा घटक नाही। आणि तिसरं गणित दिलेलं आहे पहा, पी आणि मेहरपी कंसामध्ये पी विषम संख्या आहे, म्हणजे संचाचं नाव देखील पी आहे, म्हणून संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे। अशा रीतीने दुसरा प्रश्न सोडवता येतो। नंबर 3 कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा। हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे, तुम्ही कोणताही या ठिकाणी प्रश्न घेऊ शकता। या ठिकाणी मी घेतलेला संच वर्ग संख्यांचा संच, नैसर्गिक वर्ग संख्यांचा संच। आता या ठिकाणी 1 4 9 16 25 हे वर्ग आहेत, नैसर्गिक संख्यांचे वर्ग, म्हणून मी या ठिकाणी या
अंकांसाठी घेतलेले आहेत, घटकांसाठी एन घेतलेला आहे, एन चा वर्ग, आणि एन ही नैसर्गिक संख्या, एक दोन तीन आणि असंख्य. दुसऱ्यामध्ये दुसरा संच घेतलेले संच एफ बरोबर मेरपी कंसात 25, 30, 40 आणि 55 पर्यंत घेतलेले आहेत. हा मर्यादित संख्यांचा किंवा घटकांचा संच आहे. या संचाला एफ नाव दिलेले, एफ बरोबर 5n, कारण या संख्या 5 पटीतील आहेत, 5n आणि n ही नैसर्गिक संख्या आहे. पण जर n बरोबर 1 घातला तर 5 × 5 मिळते, पण ही संख्या या संचात नाही. ही संख्या n ची किंमत आहे 4 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच 5 घेतलात तर 4 × 5 = 20, आणि जर 5 घेतलात तर 5 × 5 = 25 येतात, म्हणून पहिला अंक मिळतो, म्हणून म्हटलेला आहे n हा 4 पेक्षा मोठा आहे आणि 12 पेक्षा लहान आहे. जर 12 घेतलात तर 12 × 5 = 60 होतात, पण आपण जर 11 घेतले तर 11 × 5 = 55, म्हणून या ठिकाणी यांची किंमत लिहिलेली आहे, n हा 4 पेक्षा मोठा आणि 12 पेक्षा लहान आहे. म्हणून हा गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना कसा लिहायचा, एफ बरोबर 5n. 5n कशासाठी येतले, 5 पटीतील आहे, 5 स्थिर आहे आणि n हा हे चलपद बदलणार आहे, 5n आणि n ही नैसर्गिक संख्या 4 आणि 4 पेक्षा मोठी आणि 12 पेक्षा लहान आहे. अशा रीतीने हे दोन संच आपल्याला यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहिता येतात. प्रश्न क्रमांक 4, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. प्रश्न क्रमांक 1, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता संच ए बरोबर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हा झाला भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. नंबर 2, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. संच लिहिताना आपण कशा रीतीने संचाचे घटक लिहितात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. संच लिहित असताना संचाचे सर्व घटक मेहरपी कंसात लिहायचे असतातच, पण कोणताही घटक पुन्हा लिहिता कामा नाही. फक्त प्रत्येक घटक हा एकदाच आला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आता कॉम्प्लिमेंट या शब्दातील आपण अक्षरांचा संच लिहिणार आहोत. पा सी बरोबर, संचाला नाव दिलेले सी, सी बरोबर कॉम्प्लिमेंट मधला सी, ओ एम पी एल ई, आता पुन्हा एम आलेला आहे बघा या ठिकाणी, हा एम आपण पुन्हा लिहिणार नाहीत, एन आणि टी, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा हा संच आहे. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच, या संचाला नाव दिलेले सी, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही आपली पंचेंद्रिय आहेत. नंबर 6, 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आपल्याला मूळ संख्या म्हणजे माहिती आहेत, ज्या संख्येला त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हा मूळ संख्यांचा संच आहे. नंबर 5, पृथ्वीवरील खंडांचा संच. संच ए बरोबर आपल्याला माहिती आहे आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोप. हा झाला पृथ्वीवरील खंडांचा संच. गणित नंबर 5, पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता या ठिकाणी ए बरोबर 1, 4, 9, 16, 25 हे 100 पर्यंत दिलेले आहेत. आता या ठिकाणी आपण जर या संख्यांचं निरीक्षण केलं तर हे सर्व वर्ग आहेत 100 पर्यंत. आता या ठिकाणी या सर्वासाठी घेतले नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहेत, म्हणून आम्ही n वर्ग घेतला आणि n ही नैसर्गिक संख्या असून n ही 11 पेक्षा लहान आहे. 11 पेक्षा लहान असणाऱ्या सर्व संख्यांचे हे वर्ग आहेत. गणित नंबर 2, बी बरोबर 6, 12, 18, 48 पर्यंत दिले, ते 6 पटीतील आहेत, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेले आहे बी बरोबर 6p आणि पी नैसर्गिक संख्या असून पी 9 पेक्षा लहान आहे. कारण आपण जर 9 × 6 केलं, 9 × 54, 54 याच्यात नाही आहे, म्हणजेच इथं जर 1 पासून 8 पर्यंत घेतलात
तर एक घेतला तर 6 × 1 = 6 मिळेल आणि 8 घेतला तर 6 × 8 = 48 मिळेल. म्हणून आपण बी बरोबर 6 पी आणि पी नैसर्गिक संख्या आणि पी 9 पेक्षा लहान असणारी संख्या आहे. आणि गणित नंबर 3 SMILE हा यादी पद्धतीने दिलेला आहे. हा संच लिहिता येईल आपल्याला सी बरोबर के आणि के स्माइल या शब्दातील अक्षर आहे.